आभार आहे सर. मी बघा, मी मागे सिलेक्टची जसा व्यवस्था केलेली आहे, सिलेक्टची व्यवस्था केलेली आहे सर मागं मी, आणि तुम्हाला भिंतीवर सिलेक्ट दिसत आहेत या सर्व सिलेक्ट माझे चष्म्याचे आहेत. रोज परिपाठामध्ये आपण एक 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 सिलेक्ट आपण टाकू शकतो आणि विद्यार्थ्यांना मध्ये आपण जनता पण घडवू शकतो. उदाहरणार्थ लके कापा बोटाची होणार नाही व्याधी, पोटाची विद्यार्थ्याकडून आपण त्याचा अर्थ प्राप्त करून घेऊ शकतो. बाबा याचा अर्थ काय होतं, सांगितलं जर सर आपण लके कापले नाही तर आपल्याला पोटाची विकार आपल्याला होऊ शकतात. आपण शिक्षकांना थोडं त्यांना मराठी आपण करू शकतो, बाबा हे तुझं बरोबर 100% बरोबर आहेत, आज पोटाची 80 ते 95% विकार हे नकळत असलेल्या गाण्यामुळे होतात. म्हणून कुंभाचा अनुभव घेतला यातून या वारीची यशस्वीता निश्चितरित्या दिसून येते. स्वागतधारकांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्यासाठी जी भोजन व्यवस्था आहे कधी कधी कृपया आपण आपले पासेस घेऊन गावाला ते कुणाचं जरी मुलं असलं तरी ते गावाचं वाटलं पाहिजे हा प्रथमचा मनुष्य त्या मनात त्या लोकांमध्ये रुजला आणि मग ती लोक आपोआप शाळेकडे आली आणि मग मदतीचा ओघ आपोआप चालू झाला. काही लोक संस्थांकडून सुद्धा आम्हाला मदत करावी. या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे टप्प्याटप्प्याने भोजन त्यांच्याकडे जायचं आहे. चंद्र मडेवाला मुंबईचे आपलं भोजन त्यांच्या घरी त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांनी नियोजन करावं. टप्प्याटप्प्याने सांगितलं सर्वांनी आमच्या शाळा त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर ते चूक आहे त्या बरोबर आहे ते लगेचच त्या मुलाला दिसते होईल. चुकीचं असेल तर अशा प्रकारचा साऊंड आपल्याला ऐकायला भेटेल. जर पुन्हा आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर या ठिकाणी आपण मागे जा या ठिकाणी क्लिक करू शकतो. अशा प्रकारे क्विज सुद्धा आपण या पीपीटीच्या सहाय्याने
ठाणे पंढरपूर गाव सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्ह्यात वायू म्हणजे वाफ वगैरे, त्या वाफेला पण उष्णता दिल्यानंतर पुढची एक अवस्था आता शोध निर्माण झालेला आहे, ती प्लाझ्मा अवस्था. तर ते दाखवण्यासाठी आम्ही हा मॉडेल बनवलं, याच्यामध्ये हा मॉडेल आपण वगैरे जादू का त्याच्यामध्ये आम्ही एक नियॉन गॅस एक वायू टाकलेला आहे. आम्ही तो वायू म्हणजे त्याच्यामध्ये कसं 12 व्होल्टचा करंट दिला आम्ही, आणि तो वायू काय होते तर करंट दिल्यामुळे 12 व्होल्टचा त्याच्यामध्ये ज्या वेव्स तयार होतात बघा आपल्या शरीराला पण ते आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस तयार होते. ह्याच्यावरती जर तुम्ही टेस्टर पकडल्यात ना टच करता तर तो टेस्टर पेटला जाते, एवढी त्याची म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी. तो आम्ही हा प्लाझ्माचा वायू प्लाझ्मा अवस्था दाखवण्यासाठी हा वायू बनवतो. उदाहरण द्यायचं झालं तर वीज आपली चमकलेली वीज ती पण ह्याच्यामध्ये त्या अवस्थेत येऊ शकते. आपल्या निष्क्रिय वायू आहेत, ते निष्क्रिय वायू आम्ही त्याच्यामध्ये आम्ही तुझ्या हातून आली आतून रंग बघायचे का हे कांड्या वरच्या कांड्या खालच्या बघू नका वरच्या बघा खालची पण आहेत ना एक रंग सांगतो तुम्ही मी तुम्हाला रंग सांगतो वर बघून खालती आत लावा गुगलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मॅन्युअली कोणत्या प्रकारे आम्ही त्यांना भेटतो भेट नाही प्रत्यक्ष भेट म्हणजे त्या आल्यानंतर भेट झाली पण मॅन्युअली सुरुवाती हा कोणतंही प्रपोजल घेऊन आम्ही गेलो नाही, फक्त ईमेलवर त्यांच्याशी संपर्क साधला आणि एक चांगला उपक्रम झाला. शिवाय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मुलं जेव्हा चांगल्या कॅटेगरीमध्ये येतात आहे तर त्यांना पुढे जाण्यासाठी सुद्धा संस्थांनी चांगलं सहकार्य केलं, म्हणजे नुसते साहित्य न देता त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा त्यांनी आर्थिक पाठबळ वगैरे आम्हाला दिलं. खूप चांगला उपक्रम आहे म्हणजे आपणही साधं गाडीमध्ये जाता जाता सुद्धा गुगलमध्ये टाईप केलं आणि मागणी केली तर संस्था येतात आपल्यापर्यंत. एक वर्गातला विद्यार्थी नागरिक आहे ते आपण शिकू शकतो एवढं टाईम आहे त्यांचा. आता हे घेतलं आहे
त्याला काय बसवलं मी सेन्सर कलर सेन्सर प्रोग्राम तयार केलाय वरून रिफ्लेक्शन आणि लेन्स मधून लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं हे बघता येईल आपल्याला. हे ना प्लेन मिरर आहे, हा कॉन्केव्ह आहे आणि हा कॉन्वेक्स. शिक्षणाची याप्रमाणे बघा हा रिफ्लेक्टेड लाईट आहे प्लेन मिररवर. जर दोन पॅरलल लाईट येत असतील तर रिफ्लेक्शन नंतर पण ते पॅरलल राहतात. ओके, हा कॉन्केव मिरर आहे, हे लाईट रेज इकडे आत रिफ्लेक्ट होतात. हा पण इकडे आत रिफ्लेक्ट होतो. हे दोन्ही पॅरलल असतील तर आतमध्ये कुठेतरी एकत्र येतात ते. म्हणजे हे इथं मध्ये हे कॉन्वर्जन्स ऑफ लाईट आहे. नंतर इकडे हा कॉन्वेक्स मिरर आहे, त्याच्यावरून लाईट रेज हे डायवर्ज होते बाजूला जातात. ओके, हा आता इकडे जातात. हे दोन्ही पॅरलल असतील तर ते इकडे डायवर्ज होतात. हे लाईटचं कॉन्वर्जन्स आहे आणि हे लाईटचं डायवर्जन्स आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था PICP कोल्हापूर शिक्षण उपसंचालक पाण्यातून येशल आणि हे पाणी काढलं तर येशल वेगळं करता येतं. निरंतर शिक्षण विभाग तुमच्या मोबाईलचा मॅस्क्रोस लोक काय महात्मा गांधीजी आचार्य हा कन्सेप्ट घेऊन आम्ही या वारीला आलेलो आहोत की विद्यार्थ्यांना तुमच्या मनातला न्यून गंड म्हणा सुपिरियर कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो ते बाहेर काढायचं. सुपिरियर कॉम्प्लेक्स आले पाहिजे त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी टाकाऊ म्हणून आम्ही टिकाऊ निर्माण केलेला आहे. आणि ते प्रयोगातून विज्ञान झिरो बजेट मला कुठलाही खर्च नाही बघूया. तुम्ही म्हटलं हे ही कार झाली लवकर व्हायला पाहिजे होती. कारण पाण्याचा दाब हा खालच्या दिशेने जास्त असतो. हे विज्ञानाचं तुम्हाला सांगायचं आहे. याचा स्ट्रोक खालच्या बाजूने खूप वाढवलेला गेलेला आहे, लांबी वाढवली गेली आहे. समजा 10 मजली अपार्टमेंट आहे
दुसरे 5 मजली अपार्टमेंट लोकांचे अपार्टमेंट टँक आहे पाण्यानी. पहिले मजल्यावर मी एक बकेट ठेवली, लोकांनी लगेच सारखं खाली केलं. कुणाचे बकेट लवकर भरे? 10 भरते. पाणी खालच्या दिशेने जास्त असतो, वरच्या दिशेने कमी असतो. पाणी उंचावरून जास्त खाली येतो म्हणून धरणाचे दरवाजे खालच्या दिशेने ब्रॉड असतात. का असतात? आता यामध्ये एक रिफिल ठेवली आहे, रंग आहे पाण्याला, रंग दिलेला आहे, रिफिल आहे, रिफिलचा शर्रा काढलेला आहे. पाणी यायला पाहिजे, अंदर बाहेर पाणी यायला पाहिजे. नाही प्रेशर दिल्यावर पाणी येऊन जाईल. आता प्रेशर न देता पाणी वर यायला पाहिजे. मला काय करावं लागेल? आतला दाब वाढवावा लागेल. आतमध्ये जो दाब आहे हा बाहेरच्या दाबापेक्षा कमी आहे. हा जो वातावरणात दाब आहे हा जास्त आहे आणि बॉटलच्या आतमध्ये कमी आहे. मी प्रेशर जास्त देतो आहे, आता दाब वाढवतो आहे. कमी दाबाकडून जास्त दाबाकडे मोटर आहे. डीसी मोटर माहिती आहे तुम्हाला? त्यामुळे कारंजा तयार. जोपर्यंत दाब आहे तोपर्यंत पाणी दाब संपतो. एक ताराचा वेटोळी सबमरीन कशी चालते? समुद्राचे सबमरीन असतात. कसं केलं? मग साधे घ्या ना पाणी. अशी बॉटल पाणी भरलं साधे. हा ड्रॉपर आहे यामध्ये. सरळ उभं राहिलं आम्ही वेट लावलं लावून दिला. ड्रॉपर आपले इयर ड्रॉप आय ड्रॉप त्या प्रकारचा ड्रॉप आहे. आता याला मी प्रेशराईज केलं, प्रेशर दिलं तर पाणीपुरीमध्ये काय असते? खालच्यापासून बंबे असतात, कप्प्यामध्ये एअर असतात. जेव्हा आपण पाणीपुरी खोलून घेतो कप्प्यातली हवा बाहेर केलेला त्याच्याऐवजी पाणी भरून येतो आणि ती वेटेड होऊन जाते. इथे न्यायची आहे त्या ठिकाणी आपण त्या प्रकारचा अर्ज करू शकतो. मी येता मी याला प्रेशर देणार आहे. या बंब्यातली प्रॉपर आहे, याची हवा काढून टाकणार आहे. 5 वेळे ती हवा रिलीज झाली की पाणी भरेल आणि अशा प्रकारे पाणी भरले आणि पेट्रोल वगैरे काढून टाकलं. तुम्हाला अभिप्राय काही द्यायचे असतील वही आहे ते सर्व 125 पुस्तकांचे आम्ही उल्लेख करणार आहे, लिंक देणार आहे. म्हणून घेतले तर विद्यार्थी कधीही विसरणार नाही. कन्सेप्ट वगैरे क्लिअर होणार. विद्युत कंडक्टर, जे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आणि नॉन कंडक्टर कोणते कोणते असतात? जसं मी हा चमचा घेतला हा काय इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे की नॉन कंडक्टर आहे? विद्युत वाहक आहे की विद्युत दुर्वाहक आहे? हा वाहक आहे. ओके, त्यानंतर मी आणखी एक ऑब्जेक्ट घेतो, पेन्सिल घेतो. हे पेन्सिल विद्युत वाहक आहे की दुर्वाहक आहे? वाहक आहे की दुर्वाहक आहे? दुर्वाहक आहे. कुठे आहे? लागत नाही, टोकं थोडी लावलंय त्याला, फक्त मी काढीच लावली. ओके, पुढे जाऊया आपण. पाणी दुर्वाहक आहे की विद्युत वाहक आहे? वाहक आहे. ओके, पाण्यामध्ये मी आता हे करून पाहतो, लाईट लागते का? लागतोय लाईट. म्हणजे हे पाणी जे आहे हे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे. ओके, कोणतं पाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्टर नाही आहे? शुद्ध पाणी जे डिस्टिल वॉटर असतं ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. पण ज्या पाण्यामध्ये मिनरल्स असतात, क्षार असतात, ते सगळे काय इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे. आपण स्वतः इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहोत का? आहोत. बघा, मी थोडस बारीक लाईट लागतो आहे, राईट? आपण स्वतः पण इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहोत. असा कोणता नॉन मेटल आहे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे? अधातू आहे. एकमेव अधातू आहे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे किंवा विद्युत वाहक आहे. त्याला काय म्हणतो आपण? लीड म्हणतो किंवा त्याला ग्राफाईट म्हणतो. ग्राफाईट हा एकमेव असा अधातू आहे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे. हे याच्या सरांनी मग जे सांगितलं की याच्यामधला जो आतला लीड असा आहे ग्राफाईट म्हणतो, तो काय इलेक्ट्रिसिटी तो कंडक्टर आहे. हा एकमेव अधातू आहे की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. ओके ओके, तर बघा आता मला सांगा ही कन्सेप्ट आता विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे का? एवढं केलं त्यांनी प्रत्यक्ष करून बघितलं कोणता ऑब्जेक्ट घ्यायचा? ती बॅटरी आहे. ती बॅटरी आहे.
या एलईडीचा एक वायर इकडे बॅटरी लावला, एक या थाराला लावलेला आहे. आणि हे मॉडेल मी असंही बनवलं होतं की याच्यामधून जर आपण तार 47 सेकंदामध्ये काढू शकलो, 47 सेकंदामध्ये किती, 47 सेकंदामध्ये आपण काढू शकणार, कारण आपली जी दृष्टी आहे ती 47 सेकंदच कॉन्स्टंट राहू शकते, त्याच्या जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. म्हणून 47 सेकंदात तुम्ही काढू शकला तर हे निघणार, नाही तर अन्यथा लाईट लागला म्हणजे तो आउट झाला, खेळणं पण होणार, त्याच्या सर्व कंडक्टर नॉन कंडक्टर मेडल्स काय ते पण करणार, आणि त्याला हे नंतर शिकवण्याचं कामच पडणार आहे, आणि तो परीक्षेमध्ये विसरणार पण नाही. ओरली तुम्ही किती काही पार करायला लावा तर लगेच विसरून जाणार, तर त्याला खूप हार्ड वर्क लागतो. पुढे जाऊया आपण, तुम्हाला लिंक आणि व्हिडिओ शेअर केला जाईल, इथे अभिप्राय होईल, याच्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आपण लिहू शकतो. साऊंड कसा क्लिअर होतो, माझ्या बोलण्याचा आवाज तुम्हाला येतो आहे, झालाय का? ओके पुढे जाऊया, झालंय का? हे झालंय का? दाखवू देत ना तुम्ही, जुने बॅच आहे का? आम्हाला बघायचे नवीन बॅच आहे, नवीन बॅच सुरू झाले की आपण मग पुन्हा सुरू झाले. जे हेलिकॉप्टर्स आहे किंवा एरोप्लेन्स वगैरे आहे, एखाद्या वेळेस त्याला इमर्जन्सी पाण्यावर लँडिंग करावं लागतं, तर पाण्यावर लँडिंग कोणी बेसवर करतात, एअर प्रेशरच्या बेसवर ते पाण्यावर लँडिंग करतात. जसं पाणी आणि एरोप्लेनच्या मध्ये एअर असतं, ते एअरचा एक लेअर तयार केली जाते आणि त्या एअरवर तो फ्लो, त्याच्यासाठीच हे मॉडेल आहे. जसं मी आता तिथे फ्लो केलं, अजून जर मी फ्लो केला तर तो एखाद्या त्याला असा एक पृष्ठभाग जर घेतला आपण, ह्याच्यावरून तो काय होणार, असं फ्लो होत जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय असतं, एअरची एक लेअर असते आणि त्या एअरच्या लेअरवर तो पूर्ण फ्लो होतो. तर अशाच प्रकारे इमर्जन्सी लँडिंग ज्यावेळेस करायची असते ना एरोप्लेन्स वगैरे, तर या बेसिसवर ते इमर्जन्सी लँडिंग केलं जातं. ओके, त्यानंतर हे छोटं मॉडेल आहे विद्युत चुंबक. आता बघा याच्यामध्ये सध्या विद्युत चुंबक आहे का? नाही. ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी चालू असते त्याच्यामध्ये विद्युताचं काय असते, विद्युत चुंबकाचं काय असते, काय म्हणायचं, त्याची कक्षा असते. ज्यावेळेस आता मी याला बॅटरीला जोडतोय हा तार, त्याच्यामध्ये एक विद्युत चुंबक निर्माण होतो विद्युत चुंबक तयार झालं ज्यावेळेस मी बॅटरीला हा तार जोडलेला. ओके, तर याला काय लागलाय, एक खिडा आहे त्याला तार जोडलेली आणि एक छोटासा नट आहे. यातून आपण छोटीशी 7 वर्गाची कन्सेप्ट आहे विद्युत चुंबकाची, ती आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. त्यानंतर हे झालंय का, ही हलकी वस्तू जळ वस्तूला कशी वर उचलते, गाठच बनले की. आता ही जी हलकी वस्तू आहे, ही जर मला इथे आणायची असते काय करावं लागेल, असं ओढावं लागेल, दोरा दोरा न ओढता जर आणायची असेल तर काय करावं लागेल, राईट फुकावं लागेल, नाही निघणार, नाही राहत, सरांनी सांगितलं काय करावं लागेल, राऊंड फिरवावं लागेल. आता ज्यावेळेस मी राऊंड फिरवत आहे त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होत आहे, अभिकेंद्री बल ज्याला आपण म्हणतो, आणि मग कितीही जवळ वस्तू असली हीच नाही तर यापेक्षा कितीही जवळ वस्तू असली तरी ती जाणार. पण आता ज्यावेळेस ही वस्तू खाली येत आहे त्यावेळेस इथे सेंट्रिपिटल फोर्स निर्माण होतो, अभिसरित बल. ज्यावेळेस ही वस्तू वर जात आहे त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे जात आहे, ज्यावेळेस खाली येत आहे त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स मुळे ते खाली येत आहे. म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आपण एका छोट्याशा मॉडेल मधून याला सांगू शकतो आपण. त्यानंतर हे पोलीस सदस्य आहे, हे आपण साधे यंत्र विद्यार्थ्यांना सांगतो पण आता खिराळ्या राहिल्या नाही, विहीर राहिली नाही, तर हे छोटासा ह्याच्यातून आपण त्याला साधे यंत्र सोपे यंत्र कशी असतात याला काही खर्च येते का,
पण जोपर्यंत प्रत्यक्ष करणार नाही, इथून जर मी एखादी वस्तू तिला ओढायला लावली, ही वस्तू ओढायला लावली इथून, त्याला काय जाणार, जास्त बल लावावं लागेल. इथून खुलीतून ओढायला लावली तर कमी बल लावावं लागेल. साधी यंत्र जर आपण अशा छोट्या छोट्या साहित्यातून शिकवले तर विद्यार्थ्यांना लगेच ते कॅच होणार. त्यानंतर ही जी पेन्सिल आहे या तांदळामध्ये अशी घट्ट पकडल्या जाते का, इथे काय रिझन असेल? हा बरोबर, ओके. हा त्याला आपण थोडं चेंज करू, त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण तांदळामध्ये आणि पेन्सिलमध्ये एक फ्रिक्शन निर्माण होते, कारण आपण काय केलंय जी तांदळाची डेन्सिटी वाढवलेली आहे, यामध्ये जे गॅप्स होते ते सगळे पूर्ण पॅक केलेले आहे, आणि गॅप्स पॅक केल्यामुळे त्याच्यामधले पेन्सिलमध्ये आणि तांदळामध्ये फ्रिक्शन निर्माण झालं आहे, आणि त्या फ्रिक्शनमुळे काय झालेलं आहे, ते एकमेकाला घट्ट असे धरून आहात. आता हे तत्व कुठं वापरलं जातं? समुद्रामध्ये ज्या वेळेस त्यांना मोठमोठे पूल्स बांधायचे असतात किंवा फ्लोअर बांधायचे असतात, तर तिथे खड्डे करू शकत नाही, पाया तयार करू शकत नाही, तर इथे असे रेती त्या पॅचेसमध्ये रेती टाकल्या जाते, आणि रेतीला ते घट्ट करून असे मेटलचे बार त्याच्यामध्ये फक्त रोवले जाते, आणि त्याच्यावरच तो पूर्ण फ्लो पूल आहे तो उभा केला जातो. हे तत्व तिथं घर्षण बलचं फ्रिक्शन बलचं तिथं वापरलं जातं. हे तर सगळ्यांना माहीत आहे, पण आपण कधीही विद्यार्थ्यांना दाखवत नाही त्याला काही खर्च आहे का. कारण मी 12 शाळेमध्ये गेलो आणि विचारलं विद्यार्थ्यांना की हवेला वजन असते का, मला उत्तर मिळालं की सर हवा दिसतच नाही, त्याला वजन कुठं असते? म्हटलं हे दाखवलं असतं तर तो कधी म्हणणार नाही की हवेला वजन नसतं का. सगळे साहित्य हे नोकरीचे साहित्य असतात पण त्या घेतल्या जात नाही. शंख तर साऊंड साठीच आहे, हे सेंट्रीपिटल फोर्स आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं. नवीन बॅच जर आली असेल तर आपण तुम्हाला ते व्हॉट्सअप नंबर द्या, तुम्ही तुमचा अभिप्राय हवेमध्ये मला पाठवते. आता हे पूर्ण मी टचचं पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये, पण तुम्ही बघता की मी आता गोल फिरवल्यावर एकही ते खाली खाली पाणी पडत राईट का पडत नाही. इथे कोणता फोर्स अप्लाय केलो करतो आहे मी का? इथे मी नाही, इथे सेंट्रीपिटल फोर्स अप्लाय करतो आहे. सेंट्रीपिटल फोर्स मुळे काय होत आहे कि इथे पाणी खाली पडत नाही. ओके, हे सायफनचं मॉडेल आहे, त्याला ऍटोमॅटिक सायफन आपण असं म्हणतो. मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये निम्न दाबाकडून उच्च दाबाकडे पाण्याचा फ्लो घेण्यासाठी या सायफनचा उपयोग केला जातो. आता बघा, या टॉपच्या वर ज्यावेळेस पाणी जाईल ना त्यावेळेस खालून, आता खालून पाणी येत नाहीये. ओके, जसं पाणी या टॉपच्या वर जाणार, आपल्या शौचालयामध्ये तुम्हाला नेहमी पाणी असते, खाली दिसते ना सिटीच्या बाहेर, तिथे हे सायफन वापरले जातात. मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. आता या टॉपच्या खाली ज्यावेळेस या पॉईंटच्या खाली पाणी येणार त्यावेळेस ते थांबून जाणार, पुन्हा ज्यावेळेस जोपर्यंत या टॉपच्या वर पाणी जात नाही तोपर्यंत खालून सांडणार. जसं पाणी टॉपच्या वर गेलं किंवा आणखी फ्लो होऊन चालू होणार आणि एका लेवलला ते थांबून जाणार. हा हा राईट. तर बऱ्याच ठिकाणी ऑटोमॅटिक सायफनचा वापर आपल्याला करताना दिसतोय. पुढे जाऊया आपण. हे मॉडेल झालं का आपलं? हे झालंय ना, तुम्ही झालेच जाऊ की आता कॉन्टॅक्ट सरांचे सगळे झालं का? मग आपण आता मोबाईलचा वापर मायक्रोस्कोप मधून तुम्ही करू शकता का? मोबाईल मायक्रोस्कोप घ्यायला गेलं तर किती रुपयाचं राहणार मायक्रोस्कोप? असा मायक्रोस्कोप ज्याने फोटो करू शकतो असा मायक्रोस्कोप किती महाग राहणार? खूप जास्त महाग राहणार. पण एक त्याचे अभिप्रायही आहे, त्याच्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर लिहा, तुम्हाला लिंक शेअर केला. आता हा आमचा मोबाईल मायक्रोस्कोप आहे ज्याला एकही रुपया खर्च नाही, आणि तुम्ही मायक्रोस्कोपच्या चांगल्यापैकी एक अनुभव विद्यार्थ्यांना देऊ शकता. जसं आता मी
ते मच्छर माफळे सगळे संपले. आता मी हातात जी माझी स्किन घेतोय ते बघा, आता आता अशी दिसत आहे. फोटो काढल्यावर बघू आपण ते किती स्पष्ट दिसत आहे. कुठलं ऍप आहे का ते? नाही.